कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. नगर लोकसभा मतदारसंघातील भावी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांच्या शुभ हस्ते राहता तालुक्यातील एकरुखे गावात सुमारे 4,75,00,000 रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. या विकास कामांच्या शुभारंभे प्रसंगी गावातील गोरगरिबांना मोफत रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या शुभ हस्ते हे वाटप पूर्ण झाले. यावेळी भावी खासदार सुजयदादा विखे म्हणाले की या मतदारसंघात कोणीही गरीब नाही राहायला पाहिजे हे माझे स्वप्न आहे. मी तोपर्यंत शांत बसणार नाही. त्यासाठी लागेल ते सहकार्य मी करायला तयार आहे असे ते म्हणाले. सर्वप्रथम उशिरा झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. गेल्या सकाळपासून अनेक कार्यक्रम आज आपल्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये घेतले होते. मी साधारण 3 महिन्यानंतर परत मतदारसंघामध्ये येतोय असं मला वैयक्तिक जाणवलं. एकुरक्यामध्ये मला येऊन माझ्यामध्ये गणेश कारखाना जेव्हा सुरू करणार होतो त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काहीतरी 2-3 वेळेस मी कारखान्यावर आलो. पण आज बऱ्याच दिवसानंतर मला आपल्या लोकांपुढे भाषण करायची संधी मिळाली. अन्यथा तिकडचे प्रश्न वेगळे आहेत, तिकडचे प्रश्न वेगळे आहेत आणि या लोकसभेच्या तयारीच्या माध्यमातून आपल्याशी थोडासा दुरावा निर्माण झाला त्याबद्दल आपली सगळ्यांची माफी देखील मागतो. काही नाईलाज आहे. शेवटी प्रत्येक जणाला न्याय देत, पद देत, प्रत्येक जणाच्या निवडणुकीला मदत करत त्याला पदावर बसवलं. पण आता नेमकी माझी निवडणूक आली असल्यामुळे मला एकट्यालाच पळावं लागतं ही वास्तविकता आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा विषय मी थोडक्यात नंतर घेईन. पण आज आपण जो काय कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत एक फार मोठी संकल्पनेतून मी माझ्या राजकीय जीवनामध्ये हा निर्णय घेतला की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला त्याच्या हक्काचं कूपन मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण शासन आपल्या दारिद्र्य कार्यक्रमाची सुरुवात राहत्या तालुक्यामध्ये केली. कार्यक्रम घेत असताना जेव्हा आपण मंडप लावला, जेव्हा कार्यकर्ते पळत होते, कामगार पळत होते, तेव्हा प्रत्येक महिला भगिनी असतील कार्यकर्त्यांना वाटलं, गोरगरिबांना वाटलं की आपले आता फक्त दाखले घेतील आणि आपल्याला काय कूपन मिळणार नाही. दाखले तयार होऊन अनेक दिवस त्या ठिकाणी पडून राहिले. आमचे लोक म्हटले वाटप करा पण दुर्दैवाने मला वेळ भेटत नव्हता. मी नामदार साहेबांना विनंती केली की तुम्ही येऊन तरी तुम्ही कार्यक्रम घ्या तर मला काही हे सगळं फिरवत नाही. पण त्यांनाही महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळे तेही आले नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपण मोफत कूपन वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत. ज्यांना हे कूपन मिळतंय किती लोक, साधारण आकडा किती येतो कागद तिकडे राहिला, 311 कूपन आपण या ठिकाणी वाटतो. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कूपन वाटण्याचा नाहीये. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की ज्या कालावधीमध्ये कॅम्प सुरू झाला जेव्हा शासन आपल्या दारीमध्ये आमचे अधिकारी आणि आमचे कामगार या ठिकाणी आले तेव्हा तुम्ही कागदपत्र देताना किती कागदपत्र पूर्णपणे दिले होते स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. अनेक लोकांकडे दाखले नव्हते, अनेक लोकांकडे उतारे नव्हते, अनेक लोकांकडे उत्पन्नाचा दाखला नव्हता. पण आपण लोकांना शब्द दिला होता की तुमचे कागद किती जरी अपूर्ण असले, तुमच्या कागदामध्ये एखादे 2 कागद कमी जरी झाले तरी परत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत फेरफटका मारावा लागणार नाही. आणि तो शब्द आज मी या ठिकाणी पूर्ण करतोय आणि कूपन तुम्हाला या ठिकाणी आणतो. पण सगळ्यात मोठी जमेची बाजू ही सांगतो की आज तुम्हाला तुमचे कूपन मिळताना कोणाला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज पडणार नाही. तुम्ही एवढ्या लोकांना पैसे दिले असतील, काही गावातले लोक असतात, काही उसरपट्टे असतात गावात, ते गरीबाकडे जाऊन म्हणतात मी तुझं कूपन काढून देते मला 300 रुपये दे. काही लोक तहसील मध्ये जाऊन त्या ठिकाणी बाहेर दलाल बसलेले असतात त्यांच्याकडे गेले तर 3,000 रुपये शिवाय कूपन निघत नाही आणि पैसे खाऊ घातल्यानंतर सुद्धा 6 महिन्यामध्ये 3-4 फेऱ्या माराव्या लागतात तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी कागद अपूर्ण राहतो. कोणाकडेच कागद पूर्ण नाहीये. अनेक गरीबांकडे स्वतःच्या जमिनी नाही. काही लोक शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहतात, काही लोक ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करून राहतात,
काही लोक इरिगेशनच्या जागेवर अतिक्रमण करून राहतात आणि म्हणून हा मूलभूत उतारा निघत नसल्यामुळे आजपर्यंत अनेक लोक आपल्या मतदारसंघामध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष झाले तरी कूपन निघाले नाही. आणि मग मी हा विचार केला की शेवटी आपण या ठिकाणी 35 वर्षापासून आमदार म्हणून निवडून येतोय, आज राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून आपण या ठिकाणी निवडून आलोय, पण आपल्या मतदारसंघाच्या माणसाला जर कूपन नसेल तर आपल्याला परत निवडणुकीला उभं राहायचा अधिकार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कॅम्प घेतले, आपण कूपन म्हणून आणले. तुम्ही मला पैसे द्यायचं सोडा, मी तुमच्या कूपनाचे 50 रुपये भरले आणि तुम्हाला फुकट कूपन देतोय. आम्ही दाखल्यासाठी ग्रामपंचायतला आपण सांगितलं, या ग्रामपंचायत मध्ये आपली सत्ता आहे. आपण त्यांना विनंती केली की कोणी थकबाकी भरून घेऊ नका. अनेक लोकांच्या थकबाकी आहे, घरपट्ट्या थकल्या आहेत, पाणीपट्ट्या थकल्या आहेत, पण म्हटलं दाखले कोणी अडवायचे नाही, कोणीही दाखले अडवले नाही. तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, आपल्या जागेवर हजर राहिले. काही डोलचे प्रकरण माझ्याकडे अजून प्रलंबित आहेत. या डोलच्या प्रकरणाच्या माध्यमातून 1-3 महिन्यामध्ये सगळ्यांचे डोल प्रकरण आपण मंजूर करून देणार आहोत. मला माहिती आहे की डोलमध्ये पैशाची आवश्यकता सगळ्यांना आहे, पण काम भरपूर आहे, व्याप वाढलाय. कुपन आज आपण देतोय, डोल कदाचित 2 महिन्यानंतर देऊ, पण हे सगळे काम करत असताना आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षा होत्या मी त्या पूर्ण केल्या. मी एकुरक्याला आलो, कदाचित आपल्याला मी भेटू शकलो नाही, कॅम्पच्या सुरुवातीला मी येऊ शकलो नाही. मी म्हटलं मला वेळ नाही, तुम्ही कॅम्प सुरू करा. आज एकुरका गावाचे 3-4 मूलभूत प्रश्न होते. सगळ्यात पहिलं गोरगरीब जनतेचा प्रश्न होता, कूपनाचा, डोलचा आणि स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या धान्याचा. आपण कूपन देऊ राहिलो, आज डोल 2 महिन्यामध्ये सगळ्यांना मिळेल. आणि एकुरक्या गावामधीलच किमान 1500-1500 लोक, 150-200 लोक असे ज्यांना आपण स्वस्त धान्य नव्याने सुरू केलं. आणि जोपर्यंत आपल्या तालुक्यामधल्या शेवटच्या गरीब माणसाला स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. आणि शेवटच्या माणसाला त्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळाल्याशिवाय राहणार. त्याचं कारण असं आहे की काही मूलभूत गरजा जीवनामध्ये प्रत्येकाच्या असतात. आणि म्हणून मी विनंती करतो एकुरक्या गावातील लोकांना की ती जी स्वस्त धान्य दुकानाची यादी असेल त्याच्यामध्ये आपले नाव एकदा तपासून, मग जर आपल्या घरात सरकारी नोकरी असेल, आपल्याकडे JCB पोकलट असेल, आपल्याकडे बोलेरो असेल, तर मग त्या यादीतून नावं काढा. एक स्वस्त धान्य दुकानामध्ये मी त्या ठिकाणी पाहिलं आणि जेव्हा माझं मन बदललं या बाबतीत की स्वस्त धान्य दुकानामध्ये एका गावात मी उभं होतो, चौकशी करायला गेलो तर एक पट्ट्या त्या ठिकाणी स्विफ्टमध्ये आला आणि ते दिले स्वस्त धान्य घेऊन गेला. सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे, फुकट मिळतं तर सगळ्यांना मिळालं पाहिजे, पण जोपर्यंत योजनेचा लाभ खऱ्या गरजू लोकांना भेटत नाही तोपर्यंत आपण देखील आपलं मन आवरलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून मी अगोदर संधी दिली सगळ्यांना, कोणीच त्यांचे नावं काढले नाही. मी प्रेमाने बोललो, विनंती केली, हात जोडले, कोणीच ऐकायला तयार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघ राहता तालुका एकमेव आहे ज्या ठिकाणी मी वैयक्तिक वाईटपणा घेऊन 15,000 लोकांचे नावं कमी केले. 15,000 असे लोक ज्यांना धान्याची गरज नव्हती, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आणि 15,000 गरिबांचे नावं टाकून त्यांना धान्य चालू करणारा आपला राहता तालुका एकमेव आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत नागरी पतसंस्थेचे सुरेशराव सातव हे होते, तर गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक ओंकार नाना भवर, तहसीलदार माणिकराव आहेर, गटविकास अधिकारी शेवाळे साहेब, PWD संगमनेरचे वरपे साहेब, राहत्याचे PI परदेशी साहेब, भाऊसाहेब गाढवे, साहेबराव गाढवे, दिलीपरावजी सातव, पंचायत समितीच्या सुवर्णाताई तेलोरे, सरपंच सौ लताताई थोरात, उपसरपंच अर्चनाताई पगारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. कॉमन न्यूजसाठी वृत्त विभाग राहता.